पण आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजित दादाला या महायुतीतून बाहेर काढ. अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर. अरे मंत्री झाले असते तिघे तिघे लोक आपली महामंडळ मिळला असता अनेक लोकांना. अजित दादा येऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगावने डिप्युटी सदिनी मागायला गेले आणि अजित दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही 10% निधी देणार. अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजित दादा असत तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना. बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची पण तीच परिस्थिती आहे. तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत. स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये. पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेले ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10-10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे अजित दादा तुम्ही आमच्या भोकंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले. भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजित दादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता द्यायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय. काय करायचं अजित दादासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री होते तिथं बॉस व्हायचं नाही तर आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे. मग बॉसनी सत्ता आम्हाला नकोय. होऊ द्या ना तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे, होऊ द्या राहुल दादा पालकमंत्री पुण्याचे. अरे त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. रास्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय. आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात, लढत असतात. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.